नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय नगर न्यूज 24। अहमदनगर शहरामध्ये मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यावर अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या आक्षेपार्ह विधानानंतर अहमदनगर शहरासह महाराष्ट्रामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अहमदनगर शहरासह विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे। या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यावर महाराष्ट्रातील विविध भागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या संपूर्ण घटनेनंतर आपल्यासोबत नगर न्यूज 24 स्वतः सुशांत म्हस्के जोडले गेले आहे। तुम्ही मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तुमच्यावर अहमदनगर शहरासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, काय नेमकं हा प्रकार होता, का नेमकं हे वक्तव्य केलं तुम्ही? सर्वात प्रथम माझी जर व्हिडिओ क्लिप तुम्ही जर पाहिली असेल त्यामध्ये मी कोणत्याही समाजाचं ना कोणत्या धर्माचं नाव घेतलं। काही लोकांनी सूडबुद्धीने मला ट्रोल केलं, त्याच्यामध्ये मीडियाही तितकी जबाबदार आहे। जर मीडियाने जर पाहिलं असतं तो व्हिडिओ पडताळून, त्या व्हिडिओमध्ये मी फक्त जातीवादी लोकांना अशी विगाळ केलेली आहे, त्यामध्ये मी कुठल्या समाजाचं थेट नाव घेतलेलंच नाही आहे। तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये नाव न घेतलं, परंतु त्याच्यात उच्चार आहे ना की मराठा समाज बांधवांनो, की आता आरक्षणाबाबत आता सध्या लढाई ही आरक्षणाचीच चालली आहे। हो, लढाई ही आरक्षणाचीच चालू आहे नक्कीच, पण आरक्षण एकटा मराठा समाज नाही मागत आहे ना, त्यासाठी नाभिक समाज आहे, धनगर आहे, असे बरेच समाज आरक्षण मागत आहे। पण जर त्या आरक्षणावरून जर मागासवर्गीय लोकांना कुठेतरी ट्रोल केलं जात आहे, खालच्या पातळीचे त्यांच्यावर कमेंट केले जातात, त्याचाच राग येऊन सदर मी तो व्हिडिओ बनवला होता। पण त्यातून कोणाच्या भावना दुखतील ही याची मला कल्पनाही नव्हती। मी फक्त तो व्हिडिओ जातीवादी लोकांसाठीच काढला होता। आज जातीवादी लोकांच्या भावना दुखल्या नाही तर काही झालं तर मला काही फरक पडत नाही। आता समाजसुद्धा शत्रू नाही, कोणताही समाज माझा शत्रू नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जितकं मनापासून मानतो तितकंच बाबासाहेबांना मानतो, तितकंच महात्मा फुलेंना मानतो, प्रत्येक महापुरुषांना तितकंच मनापासून मानतो। आणि दुसरी गोष्ट, सगळा समाज, मी स्वतः बहुजनवादी आहे, पण काही ठिकाणी जर जातीवाद होत असेल त्याला विरोध नक्कीच केला जाईल। वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील याचे पडसाद उमटले, म्हणजे तुम्ही या तुमच्या ज्या भूमिकेवर ठाम आहेत का? माझ्या भूमिकेवर मी नक्कीच ठाम आहे, पण कोणत्या? जे लोक जातीवादी कमेंट करतील त्यांच्यावर ठाम आहे, पण मराठा बांधव माझा टार्गेट नाही किंवा मी त्यांच्याबद्दल कुठं काही बोललेलं नाही। या मराठा समाजातील मित्रांनी मला फोन केला सदर व्हिडिओबाबत, मी त्याला माझी सर्व भावना समजून सांगितली, त्यानंतर तेच लोक म्हटले भाऊ तुझी भूमिका ही सरळ आहे, पण तुला आमच्या समाजात काही लोक मुद्दा म्हणून ट्रोल करत आहे। त्यांचं काही म्हणणं नाही, ज्यावेळेस त्यांनी माझी भूमिका ऐकली, माझी भावना समजल्या, त्यावेळेस त्यांनी मला काही बोललं नाही। त्यासाठीच मी आज परत एक इन्स्टावरती व्हिडिओ सोडला, का माझ्या जीवलग मित्रांचे जर माझ्याकडून कळत न कळत जर मन दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी दिलगिरी नक्कीच व्यक्त करतो। पीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के आपल्यासोबत जोडले गेले होते। माझी कोणत्याही समाजाची भावना दुखवण्याची भूमिका नव्हती, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। नगर न्यूज 24 निलेश आगरकर, अहमदनगर। नगर न्यूज 24 सबस्क्राईब करा।